कराड, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीच्या वतीनं 61 लाख रुपयांची मदत विविध स्वरूपात दिली जाणार आहे. याची माहिती समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी दिली आहे. कराड येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भोसले म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात गेल्या 15 दिवसांपासून सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिशय कमी कालावधीत सरासरीहून कित्येक पट अधिक पाऊस झाल्यामुळे सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठची सर्व गावं बाधित झाली आहेत. या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार, प्रशासन, सामाजिक संस्था, नागरिक प्रयत्न करत आहेत. या आपत्कालीन परिस्थितीत पूरग्रस्तांची मदत करण्यासाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून पंढरपूर देवस्थान समिती ही पुढे आलीये. समितीनं घेतलेल्या निर्णयानुसार पूरग्रस्त जिल्ह्याच्या मदतीसाठी एकूण 61 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये ब्रह्मनाळ येथील नाव दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ग्रामस्थांच्या वारसांना समितीकडून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. अत्यंत जीवाला हळहळ पोचवणारी घटना घडली. त्या घटनेमध्ये काही लोक एका खासगी बोटीमध्ये बसून गावातून जात असताना त्यांची दुर्घटना घडली. त्याच्यामध्ये 12 लोकांचे मृतदेह सापडले, 8 लोक बेपत्ता आहेत आणि 2 लोक जखमी आहेत अशी आकडेवारी आतापर्यंत आलेली आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठ्ठल, श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीच्या वतीनं आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा केल्यानंतर आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतर आम्ही सगळे जे ह्या घटनेमध्ये दगावलेले आहेत अशा सगळ्या लोकांना, त्यांच्या कुटुंबांना समितीच्या वतीनं 2 लाख रुपयाची आम्ही मदत करणार आहोत. जे जखमी लोक आहेत त्यांचे 2 अशी संख्या आम्हाला आतापर्यंत कळते, त्यांना 1 लाख रुपयाची आपण मदत करणार आहोत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं ह्या लोक, ज्या लोकांची दुर्घटना झाली आहे ह्या लोकांना दिलासा देण्याच्या बाबतीमध्ये, त्यांच्या कुटुंबांना दिलासा देण्याच्या बाबतीमध्ये आमची भूमिका आहे. त्याबरोबर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय महसूल मंत्री चंद्रकांत दादांशी चर्चा केल्यानंतर महाराष्ट्रामधले जे असे गाव आहेत जिथं सगळ्यात जास्त पूर परिस्थितीचा फटका बसलाय अशा गावांच्या पुनरुभारणीमध्ये आम्ही सहकार्य करायची भूमिका घ्यायला हवी असं दोन्ही नेत्यांनी सांगितल्यानंतर 5 गावांमध्ये आपण प्रत्येकी 5 लाख अशाप्रमाणे पुनरुभारणीसाठीचं बजेट केलेलं आहे. म्हणजे 5 गावं त्यांना 5 लाखाप्रमाणे असं 25 लाखाची आम्ही तरतूद केलेली आहे. तरी देखील एखाद्या निवडलेल्या गावामध्ये जास्त हानी पोचली असेल किंवा आणखीन पैसे लागणार असतील तर त्याची सुद्धा तरतूद ही विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती करेल.